मित्रांनो नमस्कार टेंडर गुरु या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे सर्वांचे बिल्ड अ कॉन्ट्रॅक्टर द फर्स्ट स्टेज यामधून आपण कित्येक व्हिडिओज अपलोड केलेले आहे ज्यांनी सुद्धा आपली मेंबरशिप जॉईन केलेली आहे त्यांनी जुने व्हिडिओ आवश्यक बघायचे जोपर्यंत तुम्ही जुने व्हिडिओ बघणार नाही तोपर्यंत नवीन व्हिडिओची पूर्णपणे माहिती तुमच्या लक्षात येणार नाही आणि ज्या कारणाने आपण ही मेंबरशिप जॉईन केलेली आहे तर लिय ते जे काही कारण आहे में ले ले, ते आपलं पूर्णपणे इथे साध्य होणार नाही मेंबरशिप मध्ये व्हिडिओज पण येत आहे त्यासोबत आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टेंडर सुद्धा देतोय आणि कित्येक महत्वाच्या गोष्टी आपण आपल्या चॅनलवर सर्वांना माहिती देतोय तर आपण सुद्धा हा व्हिडिओ बघत असाल तर आपण अगोदर जे व्हिडिओ अपलोड केलेले ते व्हिडिओ प्रीमियम आहे तर ते प्रीमियम असलेले व्हिडिओ आपण बघायचे बिल्ड मध्ये आपण शासनाकडे जी काही खरेदी केली जाते तर त्या खरेदीची तर पूर्णपणे माहिती घेतली पण खरेदीची माहिती घेताना आपण फक्त हीच माहिती घेतलेली आहे की शासनाकडे एखाद्या गोष्टीची खरेदी ज्यावेळेस होते त्यावेळेस खरेदी करताना आपल्याला कशा पद्धतीने ती सायकल चालते आणि मग खरेदी होते पण खरेदीचा जो मधला पार्ट होता जो की आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये शिकलो होतो की ते डिपार्टमेंट ठरवतं याचं टेंडर काढायचं आहे किंवा ही खरेदी कशा पद्धतीने करायची आहे तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे शासनाकडे खरेदीचे प्रकार कुठले कुठले असतात ते प्रकार आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये एक एक करून शिकू जेणेकरून एक एक प्रकार शिकण्याला आपल्याला बराच वेळ लागेल त्यामुळे आज आपण खरेदीचे प्रकार शिकू त्यासोबत आपण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा एक प्रकार शिकवणार आहे तर मग चला बघूया आपण खरेदीचे प्रकार कुठले कुठले तर शासनाकडे अशा पद्धतीचे खरेदीचे प्रकारातून शासन निविदा काढत असतो किंवा एखादी वस्तू तो खरेदी करत असतो मग खरेदी पहिली खरेदी कुठली आहे तर पहिली खरेदी इथे दिसते खुली निविदा ज्या की त्याला म्हणतात ओपन टेंडर त्यानंतर दुसरी आहे स्पॉट खरेदी तिसरी आहे दरपत्रक चौथी आहे मर्यादित निविदा त्याला म्हणतात लिमिटेड टेंडर त्यानंतर आहे पॅनल करार खरेदी कर त्यानंतर एकल स्त्रोत खरेदी त्यानंतर स्विस खरेदी त्यानंतर अभिव्यक्ती स्वारस्य खरेदी ज्याला म्हणतात एक्सप्रेस ऑफ इंटरेस्ट तर या माध्यमातून शासनाकडे खरेदी इथे केली जाते ही खरेदी करताना आपल्याला आता टाइप समजायचे की यामधून ऑनलाईन कुठले टेंडर्स येतात आणि ऑफलाईन मधून कुठले टेंडर्स येतात तर हे टेंडरची सुद्धा आपल्याला या व्हिडिओतून माहिती घ्यायची खुली निविदा म्हणजे ओपन टेंडर तर आता सुरुवात करतोय मी खुली निविदेपासून या निविदेला म्हणतात खुली स्पर्धात्मक निविदा जी निविदा जे टेंडर सर्व व्यक्तींसाठी सर्व पार्टी साठी खुलं आहे जे कोणीही भरू शकतं त्याला म्हणतात खुली निविदा ओपन टेंडर आता शासन आपल्या महाराष्ट्र शासनाचा नवीन जी आर आलेला आहे ज्यामध्ये दहा लाख रुपयाच्या वरती जी काही निविदा होईल तर ती जे काही काम होईल जीव जीवती निविदा होईल तर ती, ती फक्त ई टेंडरच्या माध्यमातूनच करण्यात यावी दहा लाख रुपयाच्या वरती जे काही कामं वगैरे निघतील यापुढे तर ते फक्त तुम्हाला ओपन टेंडर ई टेंडरच्या माध्यमातूनच तुम्हाला काढावे लागतील अशी पूर्णपणे शासनाने नवीन जी आर केलेला आहे त्या जी आर ची कॉफी जर कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मा मला कळवायचं आहे मी लगेच तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवले जाईल ही झाली पहिली गोष्ट ओपन टेंडर कोणासाठी तर ओपन टेंडरची जी रक्कम आहे तर ओपन टेंडर मध्ये जे काही टेंडर्स मागवले जातात शासनांकडनं जे काही काम मागवले जातं तर ते काम फक्त आपल्याला ऑनलाईन वेबसाईट मधूनच अप्लाय करावं लागतं त्या टेंडरला म्हणतात खुली निविदा खुली निविदेमध्ये सुद्धा काही टाईप्स आहे मग खुली निविदेमध्ये कसे टाईप्स असतात जसे की एखादा सुशिक्षित अभियंता असेल तर सुशिक्षित अभियंत्याचा जो पूर्ण काही वर्ग असेल तो खुल्या निविदेमध्ये येईल मग ती फक्त सुशिक्षित अभियंता यांच्यासाठी जी खुली निविदा ज्यामध्ये फक्त सुशिक्षित अभियंताच पार्टिसिपेट करेल पहिली अट दुसरी अट एखादं इलेक्ट्रिकलचं काम असेल आणि ते आपल्याला ओपन टेंडर दाखवत असेल ऑनलाईन पण विषय काय होतो त्यामध्ये ती खुली निविदा आहे पण ती कुणासाठी आहे त्यासाठी एक वेगळा क्लास आहे जे जो की इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असेल इलेक्ट्रिकल ठेकेदार असेल तर त्यांच्यासाठीच ती निविदा एप्लिकेबल आहे ती त्यांच लोक ते भरू शकतात त्याला म्हणतात खुली निविदा पण कुणासाठी ती विशिष्ट कंत्राटदारसाठीच आहे मग खुले निविदेमध्ये प्रकार कुठले उदाहरण स्टेशनरी असेल प्रिंटिंग असेल एखाद्या ऑफिसला काही वस्तू सप्लाय करायचं असेल तर अशा पद्धतीच्या ज्या काही निविदा असतात त्या खुल्या निविदेमध्ये मोडतात उदाहरण तुम्हाला अजून एक सांगतो की समजा एखादा मॅन पॉवरचं टेंडर असेल तर मॅन पॉवरचं टेंडर असेल तर तिथे एखादा ऑफिस सप्लाय करणारा किंवा गाड्या सप्लाय करणारा व्यक्ती ते भरू शकणार नाही कारण त्या प्रकारचे लायसन्स त्याच्याकडे नसेल पण मग ते, ते टेंडर ओपन टेंडर, टेंडर, टेंडर का दाखवत ते ओपन टेंडर आहे पण मॅन पॉवर एजन्सी मध्ये जो काही व्यक्ती काम करत असेल तर तो व्यक्ती काम करतोय आणि त्या व्यक्तीच तिथे अप्लाय करतील त्या व्यक्ती तिथे करतील म्हणजे कॅटेगरी कॅटेगरीसाठी ते टेंडर्स आहे ती निविदा आहे अशा टेंडर्सला ओपन टेंडर म्हणतात तर मित्रांनो आज तुम्हाला लक्षात आलं असेल की ओपन टेंडर कशाला म्हणतात जे दहा लाख रुपयाच्या वरती ऑनलाईन वर जे टेंडर्स निघतात त्याला म्हणतो आपण खुली निविदा खुली निविदेचा प्रकार काय आहे की ते सर्वांसाठी ओपन आहे त्याला कुणीही पार्टिसिपेट करू शकतं फक्त विशेषतः त्या कॅटेगरीमध्ये त्या व्यक्तीचं रजिस्ट्रेशन असायला पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आपल्या जर काही क्युरी असतील आपल्याला अजूनही जर हा पार्ट समजलेला नसेल तर आपण तुम्ही मला चॅटबॉक्समध्ये सांगू शकता कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की कळवा आणि आपले जर काही प्रश्न असतील तर तुम्ही प्रश्न सुद्धा मला विचारू शकता व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये खुली निविदेमधले टेंडर्स कसे दिसतात ते मी तुम्हाला शो करतोय स्पॉट खरेदीमध्ये सुद्धा आपल्याला माहिती घ्यायची आहे दरपत्रकाची माहिती घ्यायची आहे मर्यादित निविदा निविदा ज्याला म्हणतात लिमिटेड टेंडर्स त्याची सुद्धा माहिती घ्यायची आहे त्यानंतर पॅनल करार खरेदी एकल स्रोत खरेदी स्वीस खरेदी अभिव्यक्ती स्वारस्य खरेदी ज्याला म्हणतात एक्सप्रेस ऑफ इंटरेस्ट याचे सुद्धा टेंडर्स मी तुम्हाला सोबत दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की खुली निविदा कशी चेक करायची स्पॉट खरेदी कशी होते दरपत्र कसे बघायचे मर्यादित निविदा कुणासाठी असतात स्विस खरेदी कशी असते आणि अभिव्यक्ती स्वारस्य कसे असतात हे ऑल जे काही खरेदीचे प्रकार असतात ते पूर्णपणे खरेदीचे प्रकार तर आपल्याला आहे पण त्यासोबत आपल्याला आपण जे काम करायचंय आपण जी मेंबरशिप चॉईस केलेली आहे जस जसं ज्याला म्हणतो आपण बिल्ड कॉन्ट्रॅक्टर तर बिल्ड कॉन्ट्रॅक्टर साठी आपल्याला या खरेदीपैकी कुठल्या खरेदीला आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद